रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ मांडके SH. इयत्ता 12वीमधील अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण यामधील खर्च ही संकल्पना आज आपण अभ्यासणार आहोत. खर्च म्हणजे काय? तर संयोजक उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. त्यापैकी संयोजक हा उद्योग मालक असतो, उद्योजक असतो. संयोजकाला विविध वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूमी, श्रम, भांडवल या 3 घटकांचे एकत्रीकरण करावे लागते. त्यामुळे या भूमी, श्रम, भांडवल यांना द्यावा लागणारा मोबदला, भूमीला खंड दिला जातो, श्रमाला वेतन दिले जाते, भांडवलाला व्याज दिले जाते आणि उरलेला भाग संयोजकाला नफा प्राप्त होतो. म्हणजेच संयोजकाला वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी या घटकांवरती खर्च करावा लागतो. मग उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच उत्पादन खर्च होय. उत्पादन घटकांना द्यावा लागणारा जो मोबदला आहे, किंमत आहे, त्यावरती केला जाणारा खर्च म्हणजेच उत्पादन खर्च होय. खर्चाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एकूण खर्च. पहा, खर्चाचे तीन प्रकार आहे. त्यापैकी पहिला आहे एकूण खर्च. एकूण खर्च म्हणजे काय? तर संयोजकाने वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल या उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच एकूण खर्च होय. एकूण खर्च काढण्याचे सूत्र पहा कोणते आहे. एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. याला इंग्रजीमध्ये TC टोटल कॉस्ट बरोबर स्थिर खर्च टोटल फिक्स्ड कॉस्ट TFC अधिक बदलता खर्च अधिक TVC. पहा, एकूण खर्च बरोबर स्थिर खर्च अधिक बदलता खर्च. स्थिर खर्च म्हणजे काय? तर स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे स्थिर खर्च होय. स्थिर खर्च हा एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा करावा लागत नाही, असा खर्च म्हणजे स्थिर खर्च होय. उदाहरणार्थ भूमी किंवा कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री यावर केला जाणारा जो खर्च आहे तो आहे स्थिर खर्च. अधिक बदलता खर्च. बदलता खर्च म्हणजेच बदलत्या घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजेच बदलता खर्च होय. उदाहरणार्थ कच्चा माल, श्रमिक, इंधन यावरती केला जाणारा जो खर्च आहे
त्यालाच बदलता खर्च असे म्हणतात. एकूण खर्च काढत असताना स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज केली असता आपणाला एकूण खर्च मिळतो. इंग्रजीमध्ये त्याला नाव आहे TC बरोबर TFC प्लस TVC. TC म्हणजेच टोटल कॉस्ट, TFC म्हणजेच टोटल फिक्स्ड कॉस्ट, प्लस TVC म्हणजेच टोटल व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजेच स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज केली असता आपणाला एकूण खर्च मिळतो. एकूण खर्चाची व्याख्या, सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे सरासरी खर्च. सरासरी खर्च म्हणजे काय? तर वस्तूच्या प्रत्येक नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. वस्तूच्या प्रत्येक नगसंख्येसाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. सरासरी खर्च हा एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागले असता आपणाला सरासरी खर्च मिळतो. सरासरी खर्च काढण्याचे सूत्र पहा. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात पहा. AC बरोबर एकूण खर्च म्हणजे TC, एकूण नगसंख्या म्हणजे TQ. पहा, सरासरी खर्च AC एवरेज कॉस्ट बरोबर TC टोटल कॉस्ट अपॉन टोटल क्वांटिटी म्हणजेच एकूण नगसंख्या. AC बरोबर TC भागिले TQ. आता आपण एक उदाहरण घेणार आहोत. त्या उदाहरणामध्ये एकूण 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी एकूण उत्पादन खर्च येतो 800 रुपये. आणि मग आपणाला यावरून, या उदाहरणावरून सरासरी खर्च काढायला सांगितलेला आहे. नगसंख्या आहेत 40 आणि एकूण उत्पादन खर्च आहे 800 रुपये. मग आपण या सूत्रामध्ये त्या किमती टाकूया. पहा, सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. इंग्रजीमध्ये AC बरोबर TC अपॉन TQ. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. एवरेज कॉस्ट इज इक्वल टू टोटल कॉस्ट अपॉन टोटल क्वांटिटी. आता आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, 40 नगसंख्येच्या उत्पादनासाठी एकूण उत्पादन खर्च येतो 800 रुपये. एकूण नगसंख्या किती आहे? 40 आहे.
आणि एकूण खर्च किती आहे तर 800 रुपये आहे। पहा सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च आहे 800 भागिले एकूण नगसंख्या आहे 40। 40 नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी 800 रुपये खर्च येतो तर सरासरी खर्च किती 800 भागिले 40 बरोबर 20। प्रत्येक नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी 20 रुपये एवढा खर्च येतो। अशा पद्धतीने सरासरी खर्च व्याख्या सूत्र आणि उदाहरण। त्यानंतर तिसरा प्रकार आहे सीमांत खर्च। मार्जिनल कॉस्ट सीमांत खर्च यामध्ये एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण उत्पादन खर्चात जी निव्वळ वाढ होते त्याला सीमांत खर्च असे म्हणतात। एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण उत्पादन खर्चात जी भर पडते त्यालाच सीमांत खर्च असे म्हणतात। उदाहरणार्थ 4 नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण उत्पादन खर्च येतो 200 रुपये आणि 5व्या नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर उत्पादन खर्च येतो 250 रुपये। यावरून आपणाला सीमांत खर्च काढावयाचा आहे। सुरुवातीला आपण सीमांत खर्चाचे सूत्र घेऊयात। पहा सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगसंख्येच्या अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च। पहा अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा येणारा खर्च वजा एकूण खर्च। आता आपण सीमांत खर्च काढण्यासाठी उदाहरण काय घेतलेलं आहे, 4 नगसंख्येचे उत्पादन केले असताना 200 रुपये एवढा उत्पादन खर्च येतो आणि 5व्या जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर उत्पादन खर्च येतो 250। म्हणून आपणाला आता यावरून सीमांत खर्च काढायला सांगितलेला आहे। हे सूत्र आहे सीमांत खर्च बरोबर अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च। इंग्रजीमध्ये पहा MCN बरोबर TCN वजा TCN वजा 1। पहा हा MCN म्हणजेच मार्जिनल कॉस्ट। N म्हणजे नंबर असतात, एक नंबर किंवा एक नगसंख्येचे उत्पादन, 2 नगसंख्येचे उत्पादन, 3 नगसंख्येचे उत्पादन,
चार नगसंख्येचे उत्पादन असे नंबर आहेत. एन म्हणजे नंबर आहे. एन सी एन बरोबर टी सी एन टोटल कॉस्ट. एन म्हणजेच नंबर आहे. ते एक दोन तीन चार पाच किती नगसंख्येचे उत्पादन केलेले आहे तो अंक या ठिकाणी घ्यावयाचा आहे. वजा टी सी टोटल कॉस्ट एन वजा एक या नंबरमधून जे एकूण संख्या आपण घेतलेली आहे त्या नगसंख्येमधून एक वजा करावयाचा आहे आणि मग आपणाला सीमांत खर्च व्यवस्थित सांगता येतो काढता येतो. आता आपल्या इथे टी सी एन किती आहे. टी सी एन टोटल कॉस्ट नगसंख्या किती आहे. एकूण पाच नगसंख्या आहे वजा इथे एन पाच वजा एक बरोबर किती आले चार आले. मग आपले उदाहरण काय आहे की चार नगसंख्येचे उत्पादन केले असताना 200 रुपये एवढा खर्च येतो आणि वाढीव ज्यादा अधिक एक नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर 250 रुपये खर्च येतो. मग आपण या ठिकाणी इथे टोटल कॉस्ट एन म्हणजेच पाचव्या नगसंख्येचे उत्पादनानंतरचा खर्च घेऊया अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च घेऊया बरोबर एन सी एन बरोबर 250 वजा पहा टी सी एन. आता आपण सांगितलं की पाच वजा एक बरोबर चार नगसंख्या आली इथे. मग चार नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी किती खर्च आलेला आहे 200 रुपये आलेला आहे. 250 वजा 200 बरोबर 50. सीमांत खर्च किंवा एन सी एन किती आलेले आहे 50 आलेले आहे. सीमांत खर्चामध्ये अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च वजा एकूण खर्च. मग उदाहरणामध्ये आपण घेतलेले आहे चार नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी एकूण खर्च येतो 200 रुपये आणि अधिक एक नगसंख्या म्हणजे पाचव्या क्रमांकाची नगसंख्या आपण घेतलेली आहे. अधिक एक नगसंख्येच्या उत्पादनानंतरचा खर्च आपला किती आहे 250 आणि चार नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी खर्च किती येतोय 200 येतोय. म्हणून 250 वजा 200 बरोबर 50. सीमांत खर्च बरोबर 50. ज्यादा नगसंख्येचे उत्पादन करण्यासाठी किती खर्च येतोय 50 रुपये खर्च येतोय. अशा पद्धतीने खर्च ही संकल्पना आणि खर्चाचे एकूण 3 प्रकार आपण आज अभ्यासलेले आहेत.